धुळे मनपाच्या सभागृहात अल्बम मलेरिया स्कीम अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील स्वच्छतेबाबतचा कर्मचाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. धुळे मनपाच्या सभागृहात अर्बन मलेरिया स्कीम अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर चंद्रकांत सोनार होते. या बैठकीत शहरातील सर्व प्रभागांच्या स्वच्छतेविषयी कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली. त्याचप्रमाणे विभागात किती कर्मचारी कार्यरत आहेत याविषयी देखील कामाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह उपमहापौर कल्याणी अंबळकर, सभापती युवराज पाटील, उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसेवक भिकन वराळे, हिरामन गवळी तसेच स्वच्छता अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जे टाकीचा वापर होतो ते सुद्धा आम्ही पिऊन प्रत्येक घरात पाहतो. पाणी भरून आणतो, त्याचं बाकीच्या बद्दल पाहतो. आहे का एवढं आम्ही घराघरात जाऊन भेटतो. आमच्या त्या पद्धतीने आमच्या घराचं आणि असं जर केलं ना धुळे शहरात डेंग्यूचा पेशंट आणि मलेरियाचा झाकण आम्ही टाकलेलाही सांगतो. कुठे आहे का कोसळ जायचं बोला तुम्ही किती टाइम का काम करता आम्हाला काही घेणं नाही. परंतु काम करत असताना प्रामाणिकपणे करा. जे काम आपल्याला मिळलंय त्याच्यासाठी आपल्याला ते करणं गरजेचं असते. तर आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे. त्याच्यासाठी उद्या आम्ही तिथून सुरुवात करू घेऊ पुरायचा. शासनाच्या कामगार विभागामार्फत कामगारांना त्वरित योजनांचा लाभ मिळावा तसेच साहित्य वाटपाची चौकशी करण्यात यावी असे मागणीचे निवेदन असंख्य कामगारांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले. शासनाच्या कामगार विभागामार्फत अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. अशा योजना व सुविधांसाठी कामगारांना लाभार्थींना ओळखपत्र देण्यात येते तसेच नूतनीकरणही केले जाते. याशिवाय कामगार मजुरांना साहित्य देखील वाटप केले जाते. मात्र या योजनांपासून कामगार वंचित राहत आहेत. आपला रोजगार बुडवून कामगार शहरात येतो परंतु कामगार कार्यालयातर्फे कोणतीही पूर्वसूचना न देता फार्म भरणे बंद केले आहे. याबाबत तसेच साहित्य वाटपाबाबत चौकशी करून गरीब कामगारांना न्याय द्यावा असे निवेदन चित्राबाई मोरे, सुधाकर पाटील, सुनील पाटील, प्रकाश पाटील, नामदेव मोरे, विमलबाई मोरे, छाया ठाकरे, लता भिल, पूनम पवार, मुरलीधर पाटील, प्रसाद देशमुख आदी असंख्य कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. यावेळी कामगारांनी निदर्शने केली. मुरलीधर निंबा पाटील राहणार धमाणे. आमचा लाभार्थीचा आम्हाला हक्क आम्हाला असा हा मिळाला पाहिजे. तर आम्ही इथं येऊन दोन दोन दिवस इथं सकाळी काम बोडून आम्ही इथं थांबतोय. आमचा हक्क आम्हाला मिळत नाही. सकाळपासून 5 वाजेपासून इथं आम्ही बसलेलो आहे तरी फॉर्म जमा करत नाही. ते करून आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे एवढं आमचा हे सांगायचं हे आहे. लाभ भेटत असतात आणि योजना येत असतात याचा एक तर फायदा असे लोक घेत असतात की जे खरे कामगार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने आता 10 करोड रुपयांना मंजूर केलेलं आहे. त्याच्यामध्ये 1000 रुपयाची एक पेटी येत असते आणि अशा पेट्या या लोकांना वाटत असतात. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. आणि असे अनेक पत्रकार असतील, अनेक लोक असतील याच्या माध्यमातून हे जातात. 1000 रुपयाची पेटी असते ती मिळवण्यासाठी यांना 2-2, 3-3 दिवस त्या ऑफिसमध्ये झोपावं लागतं. त्यांना वाट बघावी लागते की आमची पेटी आम्हाला कधी भेटेल. हे 200-300 रुपये रोज काम करणारे कामगार आहेत आणि यांनी जर 200-200 रुपयासाठी जर यांना 300-200 रुपये जर दिवसाला असे 3-4-4 दिवस जर त्यांना सरकारी ऑफिसमध्ये ताटकत असेल तर शासन यांना कोणता फायदा पाहता, यांचा कोणता लाभ शासनाला पाहिजे आहे. जे जे गरीब लोक आहेत, जे दोन दुबे लोक आहेत, यांना लुबाडून शासनाला किंवा अशा लोकांना काय भेटणार आहे. माझी एकच विनंती आहे की शासनाने अशा गोष्टीबाबत चौकशी लावावा आणि जो लाभार्थी आहे यांचा लाभ जो आहे तो फक्त जे खरे कामगार आहेत त्यांनाच भेटावा. अन्यथा याच्यानंतर आज कामगार आले याच्यानंतर अनेक पक्ष असेल महाराष्ट्र उन्नयन सेना याविरुद्ध तीव्र आंदोलन करेल आणि याला सर्वस्वी जबाबदार शासन असेल. धन्यवाद.
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आदिवासी विकास मंत्री अशोक विखे यांच्या उपस्थितीत पार पडली आढावा बैठक. आदिवासी मंत्र्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना दिल्यात भेटी. सोयी सुविधांसाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी दिलेत निर्देश. ग्राहकांसाठी जागरूक ग्राहक चळवळ राबविण्याचे समिती राज्याध्यक्ष देशपांडे यांनी केले आवाहन. मनप्पा सभागृहात अर्बन मलेरिया स्कीम अंतर्गत घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला स्वच्छतेबाबतचा आढावा. आणि कामगारांना योजनांचा लाभ मिळावा मागणीचे कामगारांनी जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.